कवळाई वनस्पती रानभाजी आहे तसेच ती शेताच्या बांधावर देखील मिळते शंकराला ही भाजी खूप आवडते म्हणून श्रावणी सोमवारी नैवेद्यासाठी ही भाजी केली जाते व उपवास देखील या भाजीसोबतच सोडला जातो तर श्रावणी सोमवारी कांदा लसूण खात नाही म्हणून ही भाजी विदाऊट कांदा लसूण केली जाते आणि इतर दिवशी ती कांदा लसूण घालून बनवली जाते तर तुम्ही बघू शकताय आज आपण कोवळ्याची जुडी आणलेली आहे कोवळ्याची जुडी खूपच कोवळी आहे आणि रोपं देखील खूप लहान आहेत त्याची पानं आपण काढून घेऊया आज आपण पानं ही थोडी डेटांसोबतच घेऊया कारण भाजी खूपच कोवळी आहे श्रावणाची भाजी मिळते त्याची रोपं मोठी असतात आणि ती जर अशी कडक होऊन जातात त्याच्यामुळं तेव्हा आपण फक्त कोळ्याची पानंच घेतो तर आज भाजी खूप कोवळी असल्याकारणाने त्याची पानं डेटांसहित थोडीशी घेणार आहोत आता ही पानं आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनटं ठेवायची आहेत त्याच्यावर जे काही धूळ कीटक मुंगी असेल तर ते सर्व काही निघून जाईल पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ती दहा मिनटांनी पाण्यातून काढून घ्यायची आहेत आणि त्यांना बारीक चिरून घ्यायची आहे ही भाजी चिरल्यानंतर चिकट होऊन जाते आणि हा चिकटपणा कमी करण्यासाठी हिला थोडंसं पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि नंतर ही भाजी गाळून घ्यायची म्हणजे तिचा चिकटपणा कमी होऊन जातो या भाजीमध्ये आंबटपणासाठी चिंचेचा वापर करतात तर त्यासाठी आपण चिंच पाण्यामध्ये घालून ठेवूया तसेच या भाजीला लसूण आणि मिरची वापरायची आहे कांदा बिलकुल वापरणार नाही होत आपण वापरला तरी चालेल आणि उपवासाची भाजी असेल तर तुम्ही कांदा लसूण दोन्ही वापरू नका पण मी आजी आज ही भाजी फक्त लसूण आणि मिरचीवर करणार आहे तर लसूण आणि मिरचीसुद्धा आपण टेचून घेऊया आणि टेचूनच घ्यायची आहे बरं का तिची पेस्ट बिलकुल करायची नाही आहे तर लागणारं साहित्य आहे चिंचेचा कोळ चवीपुरतं मीठ हिंग अर्धा चमचा हळद आणि टेचून घेतलेली मिरची आणि लसूण भाजीसाठी लागणार तेल आणि हा कापलेला कोवला तर वळूया रेसिपीकडे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये कापलेला कोवला घालायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घालून त्याला चांगलं चार ते पाच मिनटं उकडून घ्यायचं आहे तर कोवळा ही वनस्पती मुख्यतः भारतात मिळते तसेच आफ्रिका चायना जपान या देशांमध्ये सुद्धा मिळते या रानबाजीला आपल्या बोलीभाषेमध्ये कवला किंवा केवला म्हटलं जातं तर कोकणात हिला कावळा किंवा कायलो असं म्हणतात हिंदीमध्ये हिला ओवाभिरणी असं म्हणतात तर ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि हिचा उपयोग स्तनदा मातांना दूध वाढवण्यासाठी दिला जातो तसेच मुतखड्यावर गुणकारी आहे मूत्रपंडांच्या इतर आजारांवर देखील ही गुणकारी आहे ही निसर्गता थंड वनस्पती आहे हिच्या पानांचा रस डोकेदुखीवर प्रभावी औषध आहे तर भाजी उकडून झालेली आहे तिला आपण एका चाळणीमध्ये गाळून घेऊया गॅसवर कढई ठेवूया आणि कढईमध्ये उकडून घेतलेली जी भाजी आहे ती घालून घेऊया आणि त्यामध्ये एक ग्लास कोमट पाणी घालून घेऊया गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आता भाजीमध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया ठेचून ठेवलेली थे मिरची आणि लसूण घालून घेऊया हळद चवीपुरतं हिंग आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घालताना कमी घालायचं आहे कारण आपण बॉईल करताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं तर सर्व घटक घातल्यानंतर भाजी चांगली मिक्स करायची आहे आणि तिला पाच मिनटं उकळायची आहे त्यामध्ये तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे तेल, तेल इथं एक चमचा वापरलेला आहे आता भाजी आपल्याला पाच मिनटं उकळून घ्यायची आहे भाजी उकळलेली आहे आता त्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालून घेऊया चिंचेचा कोळ घातल्यानंतर पुन्हा दोन मिनटं त्याला उकळी घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय उकळल्यानंतर भाजीतील रस्सा कमी झालेला आहे तुम्हाला जितपत भाजी हवी आहे तितपत पातळ करून घ्या जर भाजी जाडसर हवी असेल तर त्यामध्ये तांदळाचं पीठ लावा जर तुम्हाला भाजी भातासोबत खायची असेल तर ती पातळच लागते आणि ही भाजी भातासोबतच खाल्ली जाते तर मैत्रिणी अशी आपली कवल्याची भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक ला ला कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद